सारोळे येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यात 5 ते 6 फूट लांबीचा घुणस जातीचा विषारी साप आढळलाय. या सर्पमित्रांनी त्याला पकडून जीवदान देऊन त्याच्या प्रसूतीनंतर 20 ते 25 पिल आणि त्या सापाला वन विभागाच्या ताब्यात दिलं. लातूर तालुक्यातील सारोळा येथे विषारी घोणस जातीचा साप आढळून आल्यानंतर सर्पमित्र प्रशांत जोजरे यांनी त्याला ताब्यात घेतलं. सदरील घोणस मादी असून ती प्रसूतीसाठी जागा शोधत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्या सापाला घरी आणून सुरक्षित स्थळी ठेवलं. त्यानंतर या मादीने 20 ते 25 पिल्लांना जन्म दिला. त्यांनी सर्व पिल्लांची योग्य काळजी घेऊन सर्व पिल्ले आणि तो साप वन विभागाच्या ताब्यात दिला आहे. मी सर्पमित्र प्रशांत जोजारे व आमचे सहकारी टीम सर्व सर्पमित्र, तर रात्रीच्या वेळेस 11:30 वाजले होते. तर सारोळा रोडमध्ये एक खंदाडे नावाचं शेत आहे, त्या खंदाड्याच्या शेतात एक भला मोठा साप आहे म्हणले. आणि आम्ही गेले असता तिथं पाहिले तर लगेच तो परड जातीचा असून 6 ते 7 फुटापर्यंत तो आहे. तर आम्ही त्या सापाला सुरक्षित पकडून घरी आणले आणि ते नर जातीचा नसून तो मादी जातीचा आहे. आणि सकाळी पाहताच काय तर पिल्ले त्याने दिलेलं आहे. त्याचं नाव सायंटिफिक रसल वायफर म्हणतात आणि मराठी शब्दामध्ये त्याला घोणस आणि परड म्हणतात. किती पिल्ले दिले आत्तापर्यंत? त्यांनी 30 ते 35 पिल्ले दिलेले, अजून देण्याची शक्यता आहे. तर आजच्या दिवस आम्ही वाट पाहणार आहे आणि लगेच उद्या सकाळी आम्ही वन खात्याच्या स्वाधीन करून त्याला निसर्गात सोडणार आहे. हा जो साप आहे तो अत्यंत विषारी आहे आणि याला वैज्ञानिक भाषेत रसल वायपर असं ओळखलं जातं.